नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण 8 डिसेंबर 2008 ते 11 नोव्हेंबर 2010 या काळात त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला. अशोकरावजी चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र आहेत. त्यांचा जन्म 28 ऑक्टोबर 1958 साली झालेला. त्यांनी आपले शालेय शिक्षण सेंट झेवियर्स हायस्कूल फोर्ट येथे पूर्ण केले, तर त्यांनी विज्ञान विषयात पदवी प्राप्त केली आणि हजारीमल जोमाणी कॉलेज आणि BYK कॉलेज ऑफ कॉमर्समधून व्यवसाय व्यवस्थापनात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. अशोकरावजी चव्हाण यांनी 1987 साली राजकीय प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी उद्योगमंत्री, राज्यमंत्री, महसूल मंत्री आणि मुख्यमंत्री अशी अनेक पदे भूषवली. 2 फेब्रुवारी 2024 रोजी अशोकरावजी चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला व त्यानंतर त्यांनी दुसऱ्याच दिवशी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि पक्षातर्फे ते राज्यसभेचे खासदार म्हणून बिनविरोध निवडून आलेले आहेत. हे झालं मित्रांनो महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल. चला जाणून घेऊया त्यांच्या कुटुंबाबद्दल. तत्पूर्वी आपण जर मराठी चंदेरी TV या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अशोकरावजी चव्हाण यांचे लग्न अमिताताई चव्हाण यांच्याशी झालेले असून अमिताताई व अशोकराव चव्हाण यांचा प्रेमविवाह आहे. महाविद्यालयात शिकत असताना हे दोघं एकमेकाच्या प्रेमात पडले व पुढे प्रेमाचं रूपांतर लग्नात झाले. अमिताताई या भोकर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेच्या विद्यमान सदस्य आहेत. अशोकराव चव्हाण व अमिताताई चव्हाण यांना श्रीजया आणि सुजया या दोन जुळ्या मुली आहेत. तेव्हा मित्रांनो आपल्याला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध राजकारणी अशोकराव चव्हाण यांची व त्यांच्या कुटुंबाची माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला तर आपल्या मराठी चंदेरी TV या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. परत भेटूया. जय महाराष्ट्र.